आगीची भीती कशाला? अथर्व एंटरप्राइजेस घेऊन आला आहे आगीपासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोजक्या दरात. कुठे शॉर्ट सर्किटमुळे तर कुठे याच्या स्फोटमुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात. हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चार चाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता. अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी 3 ते 5 सेकंदात फुटून 10x10 रूमची आग विझवतो. आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो, घटना लगेच टाळतो. अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर मुले मुली नेमणे आहेत. अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा. मोबाईल नंबर 9422162696 आणि 8830046722. लोकशाहीचा धडा हद्दपार केल्याचा व शालेय विद्यार्थी मोफत गणवेशाचा घोळ या विरोधात वंचित युवा आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. आता सविस्तर बातमी. भारतासारख्या लोकशाही प्रधान देशात NCERTने कपातीच्या नावावर 10वीच्या अभ्यासक्रमातून लोकशाहीचा धडा हद्दपार करण्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. नुसती लोकशाही हा धडा वगळला नसून सोबतच लोकशाही आणि विविधता चळवळी राजकीय पक्ष लोकशाही समोरची आव्हाने हे घटकही वगळण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्र राज्यातील शालेय विद्यार्थी मोफत गणवेशाचा घोळ घालण्यात आला असून नियोजन हे फसले आहे. एकंदरीत महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातील शिक्षण विभाग पूर्णपणे अपयशी असून विद्यार्थ्यांना वेठीस धरणारे निर्णय घेतले जात आहेत. या दोन्ही बाबींचा वंचित बहुजन युवा आघाडीने या विरोधात निषेध व्यक्त करीत आज दिनांक 7 जून रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारच्या NCERT अभ्यासक्रमातील 10वीच्या पॉलिटिकल सायन्समधील लोकशाही हा धडा वगळण्यात आलेला आहे. त्यामुळे आज आम्ही कलेक्टर मॅडमच्या माध्यमातून सरन्यायाधीश आणि राष्ट्रपती यांना निवेदन पोहोचवलेलं आहे की आपला भारत देश जो आहे हा संविधानानुसार चालते आणि या संविधानावर आघात करण्यासाठी भारताचे पंतप्रधान जे नरेंद्र मोदी हे लोकशाही पद्धतीने चाललेले आहेत. त्यांनी पहिल्यांदाच संसदेचं उद्घाटन करताना राष्ट्रपतीला न बोलावून हा देशाचाच नव्हे तर संपूर्ण संविधानाचा अपमान केलेला आहे. त्याच पद्धतीनं जे 10वीचे विद्यार्थी आहेत यांना लोकशाहीचा जो धडा होता हा या NCERTमधून वगळून हे नवीन विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीनं लोकशाही शिकवतील हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. यामुळे हे पूर्ण हुकुमशाहीकडे चाललेलं आहे. त्याच पद्धतीनं महाराष्ट्र शासनही त्याच पद्धतीनं वागत आहे. इथले जे मंत्री होते त्यांनी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या गणवेश वाटपाचं सांगितलं होतं, जाहीर केलेलं आश्वासन होतं, परंतु त्यांनी 15 तारखेला शाळा उघडणार आहेत. आतापर्यंत तालुक्याच्या ठिकाणी गणवेश वाटप झालेला नाही आहे. तर 15 तारखेला विद्यार्थी कोणते गणवेश घालून शाळेत जातील हा सुद्धा प्रश्न आम्ही राज्य सरकारला निवेदनाच्या माध्यमातून विचारलेला आहे. अशा या राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा वंचित बहुजन युवक आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. बाळासाहेब आंबेडकर आगे. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.